नमस्कार स्नेहा टेल्स मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर आत्ता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या सणाच्या सिरीजला तर दिवाळसणामधला सर्वप्रथम असा पदार्थ आहे शंकरपाळी तर हा पदार्थाचा पूर्ण ट्युटोरियल मी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बिगनर्स देखील हा व्हिडिओ पाहू शकतात अगदी सोपी आणि समजणारी रेसिपी सांगितलेली आहे आणि नक्की तुम्हाला आवडल्या शेअर करा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलवर आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून मी अशाच पुढे दिवाळ रेसिपी दाखवणार आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील शंकरपाळी बनवण्याचे साहित्य पाहून तर इथे मी अर्धा वाटी असं तूप घेतलेलं आहे गाईचं अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे गाईचं इथे सॉल्ट घेतलेलं आहे मीठ आणि इथे वेलची पावडर तेल घेतलेलं आहे चार कप मैदा घेतलेला आहे इथे आणि तीन कप पावडर शुगर म्हणजे पिठी साखर घेतलेली आहे तर ह्या सर्व वस्तू आपल्याला लागणार आहेत आत्ता आपण ही कढई आहे ती लो फ्लेमवरती इथे ऑन करायची आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी तूप इथे ॲड करायचं आहे सर्वप्रथम आणि आपण आता इथे बनवत आहोत चार कप मैद्यामध्ये मळण्यासाठी असा पाक तर हा पाक कसा तयार करायचा ते सर्वप्रथम मी सांगते ही पद्धत जी आहे ती सोपी आहे जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी एकदम युजफुल व्हिडिओ आहे हा त्यामुळे स्टार्ट टू एंड पहा एकदा पाहिल्यावरती तुम्हाला नक्की ह्या गोष्टी जमतील आणि वर्षानुवर्ष तुम्ही रेसिपी करू शकाल तर इथे अर्ध्या वाटी तुपामध्ये मी इथे पावडर शुगर इथे ॲड केलेली आहे तीन कप पावडर शुगर जी आपण घेतली होती ती इथे ॲड केली आणि प्रॉपर आता मी इथे जे तूप आणि पावडर शुगर म्हणजे साखर आहे ती मिक्स केलेली आहे आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये अर्धा वाटी जे आपण दूध घेतलं होतं गाईचं ते देखील इथे मिसळलेलं आहे आणि जेव्हा आपण गाईचं दूध मिसळतो तेव्हा इथे अशा गाठी दिसतील तुम्हाला पिठी साखरेच्या ह्या गाठी पूर्णपणे आपल्याला डिझॉल्व्ह होऊन द्यायच्या ती साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आहे हीते आणि या मिश्रणात आणि या मिश्रणाला उकळी येता नये ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की हे आता गरम झालेलं आहे आणि उकळी येते तेव्हा गॅस बंद करून घ्या आणि अशा रीतीने ही जी पिटी साखर आहे ती विरगळावा कारण जर उकळी आली तर ही दू हे जे दूध आहे ते फाटण्याची शक्यता आहे मग हे मिश्रण जे आहे ते तुम्ही मळण्यासाठी वापरू शकणार नाही त्यामुळे ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की ह्याला उकळी येत आहे त्या क्षणी तुम्ही गॅस बंद करा आणि अशा रीतीने पाक तयार करून घ्या तर हा इथे पाक आपला रेडी आहे आणि आता इथे आपण आपला मैदा इथे ॲड करायचा आहे आणि इथे पीठ मळून घ्यायचं आहे शंकरपाळीसाठी इथे चार कप मैदा मी असा ॲड केलेला आहे परात जे आहे त्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं तेल किंवा तूप ॲड केलेलं नाही कारण आपण आता पाक जो आहे तो इथे ॲड करणार आहोत आणि इथे असं चार कप मैदा ॲड केल्यानंतर इथे जे मी कार्डमम पावडर आणि शु सॉल्ट घेतलं होतं ते इथे ॲड करणार आहे अशा पद्धतीने आणि हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे काही लोक वेलची पावडर नाही यूज करत पण वेलची पावडर जर आपण यूज करतो तर जी शंकरपाळी आहे त्याला एक विलायची फ्लेवर येतो तर आता आपण इथे जो आपला गरम केलेला पाक आहे तो इथे ॲड केलेला आहे आणि अशा पद्धतीने तो प्रॉपर मिक्स करून घ्यायचा आहे आणि कुठल्याही प्रकारचे इथे गाठी गुठळ्या ठेवायच्या नाही प्रॉपर जे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि जर तुमच्या मिश्रणामध्ये कुठल्याही प्रकारची पिटी साखरची जे लम्स असतात गाठी असतात त्या असतील त्या पाकामध्ये तर त्या अशा प्रकारे इथे मैद्यामध्ये मिक्स करून फोडून घ्यायचे आहेत जेणेकरून जे पीठ आहे ते एक व्यवस्थित होईल आणि सॉफ्ट होईल आणि शंकरपाळ्या देखील खूप छान येतील आणि ते आपलं पीठ आहे ते मळून रेडी आहे तुम्ही बघू शकता आता हे आपण एक अर्ध्या तासासाठी ठेवायचं आहे मुरण्यासाठी प्रॉपर जेणेकरून शंकरपाळ्या ज्या आहेत त्या प्रॉपर फुलतात फ्राय करताना आणि क्रिस्पी देखील होतात तर अशा प्रकारे अर्ध्या तासासाठी मी ठेवलं होतं आणि अर्ध्या तासानंतर मी इथे थोडंसं मळून घेतलेलं आहे जेणेकरून मला इथे प्रॉपर असे बॉल्स बनवता येतील तर आता हे मी अर्धा किलोच्या शंकरपाळ्यांच्या अंदाजाने हे जे मापं होती वाट्यांच्यानुसार ती घेतली होती तर इथे मी अर्धा किलोच्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या करणार आहे तर अशा प्रकारे माझे पाच बॉल इथे रेडी आलेले आहेत आता मी इथे रोटी बनवायला घेणार आहे मैद्याची जी आपण रोटी बनवणार आहोत ती अशा पद्धतीची आहे की तुम्हाला जास्त पातळ बनवायची नाही आणि जास्त जाड देखील बनवायची नाही जेणेकरून जास्त पातळ बनवली तर तुमच्या शंकरपाळा ज्या आहेत त्या थोड्या कडक होतील फ्राय केल्यावरती आणि जास्त जाड बनवली तर त्या फ्राई करताना कच्च्या देखील राहू शकतात त्यामुळे मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये बनवण्याचा प्रयत्न करा आणि आता हे जी तुम्हाला स्पून दिसत आहे चकरी स्पून तर ह्या स्पूननी तुम्हाला इथे शंकरपाळ्याचे असे शेप्स करून घ्यायचे आहेत जर जे बिगनर्स आहेत ज्यांना जमत नाही तर ते त्यांच्यासाठी देखील मी ऑप्शन पुढे दाखवणार आहे त्यामुळे हा आपला व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तुम्ही आणि तुम्हाला कसा वाटतो ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही अशा पद्धतीने देखील शंकरपाळ्या बनवून पहा खूपच छान होतात आणि मला बनवून झाल्यावरती सांगा की तुमच्या शंकरपाळ्यांचा रिझल्ट तुम्हाला कसा आला आणि ते तुम्ही बघू शकता इथे आपली सेकंड रोटी जी आहे ती मी आता इथे बनवत आहे आणि ही जी मैद्याची रोटी आहे ती जेव्हा आपण लाटतो तेव्हा ही तेव्हा हे जे पीठ असतं हे थोडं रबरासारखं होतं म्हणजे जितकं आपण लाटत जातो तितकं आकुंचन पावत जातं आणि ही जास्त मोठी तुम्हाला करता येणार नाही तरी तुमच्या बाजूने जितकं शक्य असेल तितकं तुम्ही करा आणि ते तुम्ही पाहू शकता मी कुठल्याही प्रकारचं ड्राय पीठ म्हणजे सुख पीठ मी ते वापरलं नाही त्याचं कारण हे की शंकरपाळ्या ज्या आहेत बनवताना सुक्या पिठाची इथे गरज नाही आहे हे पीठ काही चिटकत नाही कारण हे मैदा आहे प्रॉपर आणि जर तुम्ही सुक्या पिठाचा वापर केलात तर शंकरपाळा कडक होण्याची शक्यता असते जर तुमच्याकडे चक्री स्पून नसेल तर तिथे तुम्ही सुरीच्या देखील अशा सोप्या रीतीने शंकरपाळ्यांचे शेप काढू शकता जर तुम्ही बिग्नर्स सा असाल आणि तुम्हाला ते चक्री फुलाचा वापर करता येत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही सुरीचा वापर करून काढू शकता आणि इथे आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता काही शेप मोठे आलेले आहेत काही छोटे आलेले आहेत नॉट नेसेसरी की सगळे शेप इवन यावेत तर अशा पद्धतीने आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत ते आता कापून रेडी झालेल्या आहेत आणि इथे मी टिश्यू पेपर जे आहेत ते इथे एका बाजूला स्प्रेड केलेलं आहे आणि इथे तेल देखील तापवत ठेवलेलं आहे तर आता इथे आपण फ्राय करायला सुरुवात केलेली आहे तेल तापून झाल्यावर आणि तुम्ही बघू शकता इथे मी एकत्र जे आहे ते थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये मी इथे फ्राय करून घेत आहे अशा पद्धतीने आणि शंकरपाळा फ्राय करण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण त्या पूर्णपणे आतून फ्राय होणं खूप गरजेचं असतं जेव्हा शंकरपाळा तुम्ही टाकता त्यानंतर हे अशा पद्धतीने तेलाच्या वर जेव्हा येतात तेव्हा त्या थोड्या सुटसुटीत होतात आणि फ्राय होण्यास सुरुवात होत असते त्यामुळे अशा पद्धतीने ह्या स्टेप्स असतात तर अशा पद्धतीने त्या आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत ते आता रेडी झालेल्या आहेत तुम्ही कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि अशाच टेक्शरमध्ये जर तुम्ही शंकरपाळ्या काढता तर त्या दिसायला देखील छान लागतात आणि खाण्या दे खाण्यासाठी देखील एकदम क्रिस्पी लागतात तर आता तुम्ही बघू शकता मी प्रॉपर असं तेल जे आहे ते निदळत आहे आणि ते टिश्यूवरती स्प्रेड करत आहे जेणेकरून जास्त ऑइलीपणा जो आहे तो राहावा नाही पदार्थात तर आपला इथे शंकरपाळी हा पहिला दिवाळ सणाचा पदार्थ रेडीच झालेला आहे तर मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा जास्तीत जास्त आणि खूपच क्रिस्पी झालेल्या होत्या देखील सुंदर होत्या तुम्ही बघू शकता इथे मी एका हाताने तोडू शकते इतक्या क्रिस्पी झालेल्या आहेत आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत आणि त्याला छान अशी एक आतून तार देखील जाळीदेखील आलेली आहे खारीसारख्या अगदी कुरुम कुरुम होत्या नक्की रेसिपी ट्राय करा तुम्हाला आवडली असेल बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद